हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल पी व्ही लाईफमध्ये तर आज या व्हिडिओमध्ये आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय श्वसन संस्थेशी संबंधित आहे एक कॉमनली आढळणारा आजार ॲलर्जिक रायनायटीस याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊ तर ॲलर्जिक रायनायटीस म्हणजे नक्की काय थोडक्यात सांगायचं झालं तर जुनी सर्दी तुम्ही खूप लोकांना बोलताना ऐकलं असेल की मला वर्षाच्या बाराही महिने सर्दी असते काही केल्या सर्दी जात नाही तर या व्हिडिओमध्ये आपण ह्याच सर्दीबद्दल जाणून घेऊ ॲलर्जिक रायनायटीस म्हणजे नक्की आहे तरी काय तर ॲलर्जिक रायनायटीस हा नाकाच्या संबंधित एक कॉमन आजार आहे यामध्ये नाकाच्या आतल्या भागातील त्वचेमध्ये असलेल्या पेशी अतिसंवेदनशील होतात या पेशींच्या अतिसंवेदनशीलतेमुळे ते तेथील रक्तकोशिका अतिसक्रिय होतात त्यामुळे नाकाच्या आतील भागाला सूज येते त्यातून चिकट स्त्राव वाहू लागतो नाकात व डोळ्यांवर खाज आल्यासारखे होऊ शकते त्यामुळे शिंका येतात तर अशी ही सर्दी बारा आठवड्यांपेक्षा अधिक काळ टिकत असेल तर तिला जुनी सर्दी किंवा क्रोनिक कॉमन कोल्ड असे म्हणतात म्हणजेच ॲलर्जिक रायनायटीस जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के लोकांमध्ये जुनी सर्दी ही ॲलर्जीमुळे होत असल्याचे दिसून येते ॲलर्जी या ये शब्दाचा अर्थ व्यवहारात सहन न होणे असा घेता येईल विश्वातील सजीव किंवा निर्जीव दृश्य किंवा अदृश्य उदाहरणार्थ थंड पाणी थंड हवा धुळीचे कण ते विशिष्ट कपडे प्रकाश अन्नपदार्थातील घटक यांचीसुद्धा ॲलर्जी येऊ शकते आणि असे ॲलर्जी निर्माण करणारे पदार्थ नाकाच्या किंवा घशाच्या संपर्कात आल्यास तेथील पेशींना ते सहन होत नाहीत व परिणामी त्या जागी उत्तेजना उत्पन्न होऊन शरीर अशा पदार्थांना नाकातून घशातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे शिंका येतात किंवा ठसका लागतो आता बघूया की ॲलर्जी क्रायनायटीसचे कारणे काय वातावरणातील बदल म्हणजेच थंड हवा धुलीकण कपडे अन्नपदार्थ थंड पाणी यांपासून ॲलर्जी होऊ शकते वातावरणात वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशा असतात भिंतीवर आढळणारी बुरशी कांद्याच्या सालीवर आढळणारी बुरशी यांमुळे देखील ॲलर्जी होऊ शकते व सर्दी होऊ शकते तसेच झुरळ मुंग्या अशा कीटकांमध्ये काही विशिष्ट प्रथिने असतात त्यांपासून देखील ॲलर्जी होऊ शकते तसेच मांजर कुत्र्यांसारख्या प्राण्यांच्या शरीरावर असणाऱ्या केसांपासून देखील काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते मित्रांनो तर प्रत्येकाला ॲलर्जी होत नाही ज्या व्यक्ती विशिष्ट ॲलर्जनसाठी अधिक संवेदनशील असतात त्यांनाच ती होते काही लोकांमध्ये लहान आणि तरुण वयात असताना एखाद्या गो गोष्टीची ॲलर्जी नसते परंतु आता ती उद्भवली असेही होऊ शकते असे का होते तर मित्रांनो विविध प्रकारच्या ॲलर्जन्सना तोंड देण्याची शरीराची क्षमता एका टप्प्यावर संपली की त्यानंतर हे असे होऊ शकते एखाद्या जुन्या श्वसनसंस्थेशी संबंधित संसर्गामुळे तसेच इतर जुनाट आजारामुळे देखील नाकातील त्वचा अतिसंवेदनशील होऊन ॲलर्जीची सर्दी होऊ शकते तसेच नाकातील हाडाची अतिवाढ झाल्याने त्यालाच डी एन एससुद्धा म्हणतात म्हणजेच डेव्हिएटेड सेप्टम त्यामुळे नाकातील त्वचा अतिसंवेदनशील होऊन ॲलर्जी निर्माण होऊन सर्दी होऊ शकते हे कारण खूप साऱ्या रुग्णांमध्ये आढळून येते आता बघूया तर ॲलर्जिक रायनायटीसची लक्षणे कोणती नाकातून पाण्यासारखे पदार्थ वाहणे हे एक प्रमुख लक्षण असते ज्यावरून आपण ॲलर्जिक रायनायटीस ओळखू शकतो परंतु बऱ्याचदा सर्दीमध्ये नाकावाटे पिवळा चिकट स्टवसुद्धा बाहेर पडतो असे हो होत असल्यास जीवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग असू हो शकतो ज्याप्रमाणे वाहत्या पाण्यात कधी जंतू तयार होत नाही परंतु जर तेच पाणी डबक्यात साचून राहिले तर त्यात जंतू तयार होतात त्याचप्रमाणे बऱ्याच काळाने काळापर्यंत नाकामध्ये सर्दी साचून राहिल्यास देखील परिणाम स्वरूपात रुग्णा रुग्णास विषाणू व जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो त्याशिवाय शिंका येणे नाकात खास येणे नाक चोनणे अशी लक्षणेही दिसतात अतिसंवेदनशीलतेमुळे आती नाकाच्या आतील त्वचेला सूज आल्यामुळे नाक बंद होणे त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे हे लक्षण देखील आढळते नाकाच्या आतल्या बाजूला अनेक सायनसेस असतात म्हणजेच पोकळ्या असतात त्यातून हवा आत बाहेर करत असते त्या सायनसेसची तोंडे नाकात उघडतात ॲलर्जीमुळे नाकाच्या आतल्या आवरणाला सूज आल्याने सायनसेसची तोंडे बंद झाली तर, तर सायनस बाहेर टाकत असलेला म्युकस म्हणजे चिकटस्राव हा साठून राहू शकतो आणि त्यामुळे चेहरा जड होणे डोळ्यांच्या मागे दुखणे डोके दुखणे ही लक्षणे दिसू लागतात आता आपण ॲलर्जिक क्रायनायटीस न होण्यासाठी काय उपाय करावे हे बघू तर ॲलर्जिक रायनॅटिस म्हणजे जुनी सर्दी ही प्रामुख्याने ॲलर्जीमुळे होत असल्याने सर्वप्रथम ॲलर्जी निर्माण करणाऱ्या गोष्टी उदाहरणार्थ सेंट अगरबत्ती जेवण करताना जी फोडणी दिली जाते इत्यादींपासून दूर राहणे थंड पाणी पिणे टाळावे तसेच थंड हवेत जात असाल तर तोंडाला काहीतरी बांधावे जेणेकरून थंड हवेचा डायरेक्ट संबंध नाकाच्या आतील संवेदनशील पेशींसोबत होत नाही स्त्रियांनी घरातील साफसफाई करताना धुलीकण किंवा भिंतीवरील बुरशीसारखे पदार्थ सरळ नाकातील संवेदनशील त्वचेच्या संपर्कात येऊ नये म्हणून नाकावर रुमाल किंवा मास्क लावावा एखाद्या खाद्यपदार्थाची ॲलर्जी असल्यास तो खाद्यपदार्थ खाणे टाळावे विशेषतः तेलकट पदार्थ थंड पदार्थ कडक अवरण असलेले पदार्थ कृत्रिम कलर टाकलेले पदार्थ इत्यादी पदार्थांपासून ॲलर्जी होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ॲलर्जी असलेल्या लोकांनी असे पदार्थ खाणे टाळावे धुळीची ॲलर्जी असल्यास प्रवास करताना मास्क किंवा हेल्मेट वापरावे एखाद्या कॉस्मॅटिक प्रोडक्ट म्हणजेच टाल्कम पावडर बॉडी लोशन शॅम्पू ॲलर्जी यांची ॲलर्जी असल्यास त्यांचा वापर टाला टाळावा काहींना केसात लावण्यात येणारी मेहंदी किंवा हेअर कलरची सुद्धा ॲलर्जी असते तर अशा लोकांनी ते वापरणे टाळावे काही स्त्रियांना जेवण करताना जी फोडणी दिली जाते त्याचीसुद्धा ॲलर्जी येते अशा स्त्रियांनी जेवण करताना तोंडावर रुमाल बांधावा किंवा मास्क वापरावा ॲलर्जी क्रायनेटिक्समध्ये जेवढे औषधांचे उपचार महत्त्वाचे आहेत तितकेच पथ्य व काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे ॲलर्जी क्रॅनायटीसमध्ये औषधांबद्दल जर बोलायचे झाले तर त्यात प्रामुख्याने अँटीहिस्टॅमेनिक औषधांचा वापर केला जातो ही अँटीहिस्टॅमेनिक औषधे नाकातील त्वचेची संवेदनशीलता कमी करून ॲलर्जी रोखण्याचे काम करतात त्यामध्ये सेट्रिझिन लिओसेट्रेझिन क्लोरफिनरामाईन मॅलेट मॉन्टिल्युकस लिओसेट्रिझिन लोऱटेडिन फेक्झोफिनाडिन हायड्रॉक्झिझिन अशा औषधांचा समावेश होतो ही औषधे तोंडावटी घेण्यासाठी टॅबलेट स्वरूपात तर लहान मुलांना सिरप स्वरूपात बाजारात उपलब्ध आहेत याशिवाय अतिप्रमाणात ॲलर्जी असल्यास व ॲलर्जी कंट्रोलला येत नसल्यास स्टेरोयडल औषधांचा वापर केला जातो यामध्ये डेक्झामेथाझोन बेटामेथाझोन ट्रॅमसिलिनॉन इत्यादी औषधांचा समावेश होतो ही स्टेरॉईड औषधे बाजारामध्ये टॅबलेट व इंजेक्शनच्या स्वरूपात उपलब्ध आहेत ॲलर्जीमुळे नाकाच्या आतील भागात आलेली सूज कमी करण्यात स्टेरॉईड उत्तम प्रकारे काम करत आहेत परंतु ह्या स्टेरॉईडचा देखील साईड इफेक्ट असतो त्यामुळे त्याचा वापरसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा याशिवाय नाकात टाकण्यासाठी काही ड्रॉप्स आणि नेझल स्प्रेसुद्धा उपलब्ध आहेत यात ऑक्सिमिथोलिन झायलोमिथेझोलीन नॉर्मल सलाईन स्प्रे यांचा स्प्रे यांचासुद्धा समावेश होतो हे नेझल ड्रॉप्स किंवा नेझल स्प्रे नाकात टाकल्यावर पटकन नाकाच्या त्वचेद्वारा शोषून घेतले जातात त्यामुळे नाकाच्या आतील भागात आलेले सूज शिंका येणे नाकातून पाणी येणे नाक बंद होणे ही लक्षणे लगेच कमी होण्यास मदत होते परंतु अशा नेझल स्प्रे किंवा नॅझल ड्रॉप्सचा अतिवापर टाळावा जेव्हा पिअरसाइड जाड सर्दी यायला चालू होते याचा अर्थ असा होतो की ती सर्दी साठून राहिल्यामुळे त्यामध्ये विषाणू आणि जीवाणूंचा संपर्क झालेला असू शकतो संसर्ग झालेला असू शकतो अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीबायोटिक औषधांचा कोर्स चालू करणे आवश्यक असते काहींना हे सर्व उपाय करून देखील फरक पडत नाही त्यांना ॲलर्जीवरील इम्युनिथेरपी ही कायमस्वरूपीची उपचार पद्धती सुचवली जाते अँटीजन आणि अँटीबॉडी यांच्यात प्रक्रिया न होऊन देणे आणि ॲलर्जी निर्माण करणारे हिस्टामिन हे द्रव्य तयार न होऊन देणे हा या पद्धतीचा उद्देश असतो यात प्रथम व्यक्तीला कशाची ॲलर्जी आहे हे तपासले जाते यात रक्ताच्या केल्या जाणाऱ्या चाचणीपेक्षा त्वचेच्या केल्या जाणाऱ्या चाचणीने अधिक चांगल्या प्रकारे निदान होते त्यानंतर त्यावर काम करणारी लस रुग्णाला थोड्या थोड्या प्रमाणात दिली जाते ठराविक काळ हे उपचार घेतल्यावर ॲलर्जी असलेल्या पदार्थांसाठी शरीराची तयारी होते त्यामुळे पुन्हा ती गोष्ट संपर्कात आली तर ॲलर्जी होत नाही नाक कान घशाच्या आतील आवरण अतिशय संवेदनशील असते त्याला सतत त्रास होऊ लागला तर त्या आवरणाच्या आतील पेशींची नको असलेल्या पद्धतीने वाढ होऊ शकते आणि त्या आवरणावर फुगे म्हणजेच पॉलिप्स तयार होतात तसेच जुनट सर्दी ही अनेक दिवसापासून असते हे तर सरळ आहे पण कान नाक घसा हे सगळे अवय अवयव आतून जोडलेले असतात हेही लक्षात घ्यायला हवे जुन्या सर्दीकडे अनेक दिवस दुर्लक्ष झाले तर घसा व नंतर फुफ्फुसांना त्रास व्हायला लागू शकतो श्वसन नलिकेच्या आतल्या आवरणाला सूज येऊ लागली तर दमा उद्भवू शकतो त्यामुळे जुनट सर्दीकडे दुर्लक्ष करू नका आशा करते तुम्हाला या व्हिडिओत दिलेली माहिती उपयुक्त ठळेल ठरेल धन्यवाद तुम्हाला या विषयावर काही जर मनात प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न कर